नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. बंगालच्या उपसागरात गज चक्रीवादळ, राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, सर्वसामान्यांना दिलासा. केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन, वयाच्या 59व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कराडमध्ये काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने. आणि भारत पाक सीमेवर नाशिकच्या जवानाला वीरमरण, भारतीय सैन्याचे जवान केशव गोसावी शहीद. आता पाहूयात सविस्तर वृत्त. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या गज या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. पुढील दिवसांमध्ये त्याची तीव्रता वाढणार आहे. चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार गज चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. चक्रीवादळात किनाऱ्यालगतच्या भागामध्ये ताशी 90 ते 110 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तमिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यानं या परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागात निरभ्र आकाश असल्यानं कोकण मुंबई विभाग वगळता इतर ठिकाणी किमान तापमानात घट झाली असल्यानं थंडी उतरली आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली आला आहे. चक्रीवादळाच्या स्थितीत राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं, त्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरामध्ये पुन्हा एकदा कपात झाली आहे. इंधन कपातीचा आज 26वा दिवस आहे. पेट्रोल प्रतिलिटर 17 पैशांनी तर डिझेलचा दर 16 पैशांनी कमी झाला आहे. पेट्रोलचा दर 83.7 रुपये एवढा झाला आहे, तर डिझेलचा दर 75.76 रुपये झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या किमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे इंधन दरात कपात होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 3 ऑक्टोबर 2018 ब्रेंट क्रूड 86.74 डॉलर प्रति बॅरल होतं, ज्यामध्ये 9 नोव्हेंबर 2018 घसरण होऊन 69.70 डॉलर प्रति बॅरल झालं. VTI क्रूड देखील 20% कमी होऊन 65.60 डॉलर प्रति बॅरल झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारातील पंधरवड्यात सुरू असलेल्या किमतीवरून सरकारी तेल कंपन्या पेट्रोल डिझेलच्या दरातील चढउतारचा हिशोब ठरवत आहेत. या हिशोबानुसार तर भारतात पुढच्या 15 आठवड्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे आज पहाटे निधन झाले आहे. ते 59 वर्षांचे होते. बंगळुरू येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कुमार यांच्यावर लंडन आणि न्यूयॉर्क येथे उपचार सुरू होते, पण काही दिवसांपूर्वीच ते मायदेशी परतल्यानंतर बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुमार यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बंगळुरूच्या नॅशनल कॉलेज येथे ठेवण्यात येणार आहे. मोदी सरकारमध्ये 2014 कुमार यांच्याकडे रसायन आणि खत मंत्रालयाचा पदभार होता. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा मंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हिताच्या विरोधात घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला 2 वर्ष पूर्ण झाली. त्याच्या विरोधात कराडमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने काळा दिवस पाळत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळा दिवस पाळत निदर्शनही करण्यात आली आहेत. नोटबंदीच्या निर्णयामागे जो उद्देश होता तो पूर्णतः फसलेला आहे. या फसव्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील
यांच्या उपस्थितीत कराडमधील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळा दिवस पाळत निदर्शने करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारने सत्तेवर आल्यापासून अनेक घोषणा आणि योजना जाहीर केल्या. त्यामध्ये बहुतांशी योजना आणि फसव्या घोषणा निघाल्याने देशातील जनतेचा अक्षरशः भ्रमनिरास झाला आहे. त्यामधीलच नोटबंदी हा निर्णय एक आहे. या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. तसेच यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. आज मध्यरात्री यानी 8 नवंबर 2016 की रात्री को 12 बजे से वर्तमान में नोटबंदीचा अत्यंत दुर्दैवी निर्णयाला 2 वर्ष होऊन गेलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशव्यापी हा काळा दिवस म्हणजे आंदोलन केलेलं आहे. त्यामध्ये आज सातारा जिल्ह्यातलं आंदोलन कराडला झालं. कराडला संबंध जिल्ह्यातले कार्यकर्ते आले होते आणि आज आम्ही थोडा रस्ता रोको केला. प्रातिनिधिक स्वरूपावर लोकांना त्रास व्हावा अशी आमची भावना नाही आहे, पण लोकांना कळलं पाहिजे की हा नोटाबंदीचा निर्णय तो रेटून मोदी सरकारनं घेतला, कुणालाही विश्वासात न घेतला, कुणालाही त्यामध्ये सल्लामसलत न करता घेतला. एकट्यानं 2-4 उद्योगपतींच्या सल्ल्याने 2-4 अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने घेतलेला निर्णय देशहिताच्या किती विरोध होता, देशहिताकरता किती घातक होता, त्याचं पुढं आलं. मोदींना जर काही त्याचं समर्थन करायचं असेल तर अवश्य करावं. त्याकरता एक श्वेतपत्रिका आज देशासमोर ठेवली पाहिजे. त्याची खुलेआम चर्चा झाली पाहिजे. किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अर्थव्यवस्थेमध्ये किती टक्के घट झाली, व्यापार किती घटला. आज गेल्या 16 वर्षामध्ये भारताचा निर्यात व्यापार हा सगळ्यात कमी आहे आणि त्यामुळं रुपयाची किंमत घसरायला लागलेली आहे. एका वर्षभरामध्ये रुपयाची किंमत 16% खाली घसरली आहे, खरं आहे का नाही हे मोदी का सांगत नाही. आज पेट्रोलच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत, हे खरं आहे का नाही. मग तुम्ही का वाढवताय? तुम्ही कर वाढवले ते खरं आहे का नाही? तुम्ही कराच्या रूपानं 21 लाख कोटी रुपये 4.5 वर्षात गोळा केलेत, हे खरं आहे का नाही? हे पैसे कुणाचे आहेत? हे सामान्य माणसाचे, गरिबांचे पैसे. खताच्या किमती वाढलेल्या आहेत पेट्रोल डिझेलमुळं. आज वाहतूक खर्च वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे, कोण जबाबदार आहे? तुम्हाला अर्थव्यवस्थेचं संचालन करता येत नाही, त्यामुळे संपूर्ण अपयश आलेलं आहे. म्हणून तुम्ही आता रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीवर डल्ला मारायचा प्रयत्न करताय. रिझर्व्ह बँकेमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. 4 लाख कोटी द्या. सरकारचा अंदाज सपशेल चुकला. सरकारला वाटलं की नोटाबंदीमधून आपल्याला 4-1 कोटी रुपयाचा नफा होईल, काही झाला नाही. हा नोटाबंदी ही काळा पैसा पांढरा करायची जगातली सर्वात मोठी स्कीम होती, योजना होती. ही मोदी सरकारनं विचारपूर्वक आणली होती. आपल्या सगळ्या मित्रांचा काळा पैसा सफेद करून बँकेत जमा केला, हे खरं आहे का नाही? मग तुम्ही आता कसं समर्थन करताय? आम्ही या सगळ्या प्रक्रियेचा तीव्र निषेध करतो. लोकांच्यामध्ये जागृती आम्ही करणार आहे. आणि नुसताच नोटाबंदीचा निर्णय एक विषय झाला, त्यानंतर राफेल खरेदीचा घोळा, राफेल खरेदीवर पांघरून घालण्याकरता CBI संचालकांचा मुक्त करणं, ती चौकशीत दडपण्याचा प्रयत्न करणं, रिझर्व्ह बँकेकडून 4 लाख कोटी रुपये मागून सरकार कसं तरी चालवायचा प्रयत्न करणं, त्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्तेवर गदा आणणं, हे सगळे विषय अतिशय गंभीर आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे जज लोया होते त्यांचा जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये आणखी नवीन तथ्य सापडलेलं आहे. लोयांनी ज्या आपल्या मित्रांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं की माझ्यावर दबाव येतोय, त्या दोघांची हत्या झालेली. ह्याला जबाबदार कोण? याची चौकशी झाली पाहिजे का नाही? त्या लोया मृत्यूच्या चौकशीबद्दल सुप्रीम कोर्टाच्या 4 सर्वोच्च न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली, पण सरकारला त्याचं काही घेणं नाही. त्यामुळं मला वाटतं की लोयाची मृत्यूची केस असेल, गुजरातमधल्या हरेन पांड्याचा पॉलिटिकल मर्डर असेल, माजी गृहमंत्री नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये जे माजी गृहमंत्री त्यांची झालेली हत्या असेल 2003 किंवा त्यानंतर ती हत्या पचवण्याकरता झालेले सोराबुद्दीन शेखचा खून, कौथरबीचा खून, तुलसी प्रजापतीचा खून, त्यानंतर हे सगळे झालेले खून आहे लोया मृत्यू. त्याचबरोबर त्या लोयांचे 2 मित्र होते त्यांचा संशयास्पद मृत्यू, सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि त्याकरता काँग्रेस पक्षानं मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक SIT नेमून चौकशी करा. दररोज मला वाटतं त्यांचा पाय खोलात चालेल. आणि आता
मला 11 तारखेच्या 5 राज्याच्या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर मला असं वाटतं की भाजपचे काही उच्चपदस्थ नेते काहीतरी भूमिका घेतील, केंद्रातले मंत्री असलेले बाहेर. आमचे तर आंदोलन चालूच आहे, आमच्या आंदोलनामध्ये ताकद यायला लागलेली आहे, आमच्या आघाड्या व्हायला लागलेल्या आहेत. कर्नाटकचा निकाल आपण पाहिला, पोटनिकाल. तेलंगणाला गेलो तो प्रचाराकरता, तिथेही प्रचंड उत्साह आहे. तेलंगणामध्ये सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काँग्रेस TDPचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकच्या पोटनिवडणुकीचा निकाल आपण ऐकला. शालिनी प्रसाठी, सकलेन मुलानी, कराड. भारतीय सैन्य दलातील मराठा बटालियनचे जवान केशव सोमपुरी गोसावी हे जम्मू काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव उद्या दुपारी ओझर विमानतळावर येईल, त्यानंतर 3 वाजेपर्यंत शिंदेवाडी येथे येईल अशी माहिती शासकीय यंत्रणेकडून मिळाली आहे. शहीद जवान केशव गोसावी यांचे 4th पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडी येथे, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पंचाळे येथे आणि 12th पर्यंतचे शिक्षण वावी येथे झाले आहे. वयाच्या 29व्या वर्षी आतंकवादी हल्ल्यात ते शहीद झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शालिनी प्लससाठी अमोल जाधव, नाशिक. सातारा लोणंद राज्य मार्गावरील शिवधर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. अर्धा तास हे आंदोलन सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. उसाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे. सातारा येथे शेतकरी संघटनेने महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन केलं आहे. यामध्ये स्वाभिमानीच्या 26 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चक्काजाम आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कमीत कमी 1 तास महामार्ग बंद होता. उसाला योग्य भाव मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. चंद्रपूर ताडोबाच्या आगरझरी बफर झोन मधील पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका जिप्सीच्या मागे एक बछडा लागला. या बछड्याची पूर्ण वाढ झाली नसली तरी पर्यटकांच्या मनात धडकी भरवणारी कृती आज त्यानं केली आहे. पाहुयात हा व्हिडिओ. चक्क पर्यटक वाहनाचा पाठलाग त्यानं करत अक्षरशः जिप्सीतील पर्यटकांना पिटाळून लावलं. अतिपर्यटनामुळे वन्यजीवांना एकांतवास मिळणे कठीण झालं आहे. कदाचित त्यातूनच ही कृती घडली असण्याची शक्यता आहे. पण या घटनेमुळे पर्यटकांना सुरक्षित अंतर ठेवूनच वाघ बघावा लागेल हे निश्चित केलं आहे. शालिनी प्लससाठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. नाशिकहून धुळ्याला जाणाऱ्या शिवशाही बसचा आडगाव शिवारात गरवारे येथे अपघात झाला आहे. बसला अचानक आग लागल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये. आडगाव परिसरात शिवशाही बस नाशिक आगाराहून धुळ्याला जात असताना हा अपघात घडला. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीसोबत अनेक प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले आहे. नाशिकमध्ये शिवशाही बसचा मोठ्या प्रमाणात अपघात घडला असून अचानक पेट घेतलेल्या शिवशाहीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये शिवशाहीबद्दल संतापाची लाट बघायला मिळत आहे. सुखकर आणि आरामदायी वाटणारी शिवशाही प्रवाशांसाठी धोकेदायक आणि दुःखदायक ठरू लागली आहे असं प्रवाशांमधून म्हणण्यात येत आहे. प्लससाठी अमोल जाधव, नाशिक. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. शिराळा तालुक्यातील आरळा बोर्डेवाडी जाणाऱ्या वळण मार्गावर एका गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे सुमारे 8 लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाहीये.
शिराळा तालुक्यातील राजाराम शंकर बेर्डे बेर्डेवाडीला जात असताना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आरळा बेर्डेवाडी जाणाऱ्या डांबरी रोडने गाडी चालवत असताना वळण मार्गावर आरळा हद्दीत त्यांनी गाडी रोडच्या साईडला ओढून ब्रेक मारला असता त्यांची गाडी स्लिप होऊन जवळजवळ 100 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचे सुमारे 8 लाखांचे नुकसान झालेले आहे. या घटनेची नोंद कोकरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. सेलूतील रायपूर हे गाव 20 किलोमीटर अंतरावर असून त्यापैकी चिखलठाणा ते रायपूर हे गाव 3 किलोमीटरवर आहे. चिखलठाणा ते रायपूर रस्ता नसल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. हा रस्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे समस्त गावकरी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. गेल्या 30 वर्षापासून या गावात रस्ता झालेलाच नाही. चिखलठाणा ते रायपूर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात येथे गाड्या स्लिप होऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेचे शाखाप्रमुख सोमेश्वर गाडेकर आणि गावकरी यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार अर्ज तक्रार दिल्या आणि पाठपुरावा देखील केला असता तरीही याची कुठल्याही पद्धतीने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हा रस्ता येणाऱ्या काही दिवसात न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे समस्त गावकरी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. सोमेश्वर गणेशराव गाडेकर सेलू तालुक्यातून रायपूर गावातून बोलत आहे. माझ्या गावाचा रस्ता इतका बिकट आहे की त्या गाव रस्त्याने डिलिव्हरी पेशंटसुद्धा नेऊ शकत नाहीत. आम्ही 82 खात्यामध्ये तक्रार केली होती, पण आमचा काय फळ मिळाला नाही. आम्हाला कोणी काय रस्ता दिला नाही, नुसतं आश्वासन देते करू, ह्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू. पण या गोष्टीला जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत, आमच्या गावाला रस्ता झालेला नाही. तरी आता जर नाही झाला तर आम्ही 15 दिवसांमध्ये 82 खात्यांमध्ये आंदोलन करू. मी आसाराम बापूराव गाडेकर राहणार रायपूर तालुका सेलू येथील रहिवासी असून आम्ही सेलू तालुक्यातील 82 अधिकाऱ्याकडे 1 वर्षापूर्वी आमच्या रस्त्याच्या मागणी संदर्भात निवेदन दिले होते. आमच्या गावच्या रस्त्याची दुरावस्था इतकी बिकट आहे की जर एखादं डिलिव्हरी पेशंट तालुक्यात न्यायचं झालं तर पेशंट अर्ध्या वाटातच डिलिव्हरी होते, किंवा एखादं बाळही दगावतं तरी मजदूर अधिकाऱ्यांनी आमच्या निवेदनाची कुठलीही दखल आजपर्यंत तरी घेतलेली नाही. जर आमची दखल घेतल्या जात नसेल तर येत्या 15 दिवसात आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने 82 कार्यालयावर आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. शालिनी प्लस साठी प्रताप काकडे, सेलू, परभणी. शिराळ्यातील कापरी येथे एका विवाहितेचा अनैतिक संबंधातून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला असावा, तसेच या महिलेचा गळा दाबण्याचाही प्रयत्न झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे. या खून प्रकरणी संशयित अनिल सरशेराव चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कापरी येथील शेतामध्ये विवाहितेचा अनैतिक संबंधातून खून करून तिचा मृतदेह तिथेच टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये त्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा, तसेच या महिलेचा गळा दाबण्याचाही प्रयत्न झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे. या खून प्रकरणी संशयित अनिल सर्जेराव चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की कापरी येथील स्मशानभूमीपासून काही अंतरावर असणाऱ्या शेतात शेतमालकाला एका अनोळखी विवाहितेचा मृतदेह दिसला. याबाबत तातडीने शिराळा पोलिसांना त्यांनी कळवले. यावरून अनोळखी विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची पोलिसात नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी चौकशी केली असता कापरी अथवा त्या परिसरातील ही महिला नसल्याचे आढळून आले. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला असता वैद्यकीय अधीक्षक यांनी शवविच्छेदन केले. यामध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर जखम आढळून आली, तसेच गळा दाबण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दुपारी 2 च्या सुमारास मयत महिलेचा पती कुरळप पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यासाठी आले. त्यावेळी अनोळखी महिलेचे प्रेत सापडल्याची माहिती मिळाली आणि या महिलेचा फोटो दाखवला, त्यामुळे सदर महिलेची ओळख पटली. याबाबत मयतचे पती यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे हे करत आहेत. काल दिनांक 10 नोव्हेंबर रोजी
कापरेगावामध्ये संग्राम कुंभार म्हणून जे आहेत त्यांच्या शेतामध्ये एक 30 ते 35 वयाची महिलांचं मृतदेह सापडल्याबाबत तिथले पोलीस पाटील कुंभार यांनी पोलीस ठाण्यास कळवलं होतं. त्यावरून सदर महिलेचा आसपासच्या परिसरात शोध घेतला, परंतु कुणी तिचं मिळून आलं नाही. त्यानंतर तिचा फोटो व्हॉट्सअपद्वारे वगैरे प्रसारित केल्यानंतर सदरची महिला ही कुरळप येथील सुवर्णा उत्तम घनवट असल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून तिचं पी एम वगैरे झाल्यानंतर तिच्या पी एममध्ये तिच्या डोक्यामध्ये अंतर्गत अंतस्राव झाल्यामुळे रक्ताचा ती मयत झाल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून पुढील तपास केला असता असं लक्षात येते की सदर महिला ही त्याच्या घराशेजारीच जे मंगल कार्यालय आहे वनश्री मंगल कार्यालय तिचा जो मालक आहे चव्हाण अनिल सर्जेराव चव्हाण त्याच्यासोबत परवा दिवशी रात्री म्हणजे 9 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास त्याच्यासोबत गेलीचं तिचा मुलगा श्रेयस यांनी सांगितलं. त्यावरून अधिक तपास केला असता असं दिसून येते की सदर महिलेचे आणि त्याच्या अनैतिक संबंधास ती महिला विरोध करत असल्याच्या कारणानं या आरोपीने तिचा खून केल्याचं दिसून येते, कारण तो आरोपी तेव्हापासून फरार आहे. तरी त्याचा सध्या शोध घेणं सुरू आहे, त्यासाठी 3 पथकं नियुक्त केलेली आहे. लवकरच तो आरोपी ताब्यात मिळाला आमचा. त्यानंतर पुढील तपास घ्या. दिवाळीत बंद झालेलं भारनियमन पुन्हा सुरू होणार नाही असं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील विजेची मागणी कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये विजेची मागणी 24,000 मेगावॅटच्या पुढे गेली होती, त्यामुळे ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली होती. पाहुयात हे वृत्त. राज्यात वीज पुरवठ्यासाठी असलेल्या कोळशाचं योग्य नियोजन केलं आहे, शिवाय सध्या थंडीच्या दिवसांमुळे विजेची मागणी कमी झाली आहे, त्यामुळे दिवाळीनंतरही भारनियमन होणार नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. सध्या राज्यातील विजेची मागणी कमी झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात विजेची मागणी 24,000 मेगावॅट्सने पुढे गेली होती. ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली होती. वाढलेल्या मागणीनुसार पुरवठा करणे त्यावेळी शक्य नव्हते, म्हणून लोड शेडिंग सुरू करण्यात आली होती असं बावनकुळे यांनी सांगितले. मात्र तशी परिस्थिती सध्या राज्यात नाही. विजेची मागणी कमी झाली असून ती 20,000 मेगावॅट्सवर आली आहे. येत्या काळात विजेची कमतरता भासू नये यासाठी 25,000 मेगावॅट्सपर्यंतचं नियोजन करण्यात आलं आहे. कोळशाचा मुबलक साठा सध्या राज्यात उपलब्ध आहे, त्याचा फायदा वीज निर्मितीसाठी होईल असं बावनकुळेंनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. छत्तीसगड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या फक्त 1 दिवस अगोदर कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकामागोमाग एक असे 6 बॉम्बस्फोट नक्षलवाद्यांनी घडवून आणले आहेत, त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. छत्तीसगडमधील निवडणुकांना नक्षलवाद्यांचा प्रचंड विरोध होता. निवडणुका दरम्यान नक्षलवादी घातपात घडवण्याचीही शक्यता आहे, यामुळे सुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यात आली आहे. बीएसएफचं एक पथक आज सकाळी रेकी करण्यासाठी गेलं असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आयईडी तंत्राचा वापर करून एकामागोमाग एक बॉम्बस्फोट घडवून आणले. या हल्ल्यात अनेक सुरक्षाकर्मी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त मिळत आहे. नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी दूरदर्शनच्या एका कॅमेरामॅनचीही हत्या केली होती. त्यानंतर रोजच नक्षलवादी आणि जवानांमध्ये राज्यभर चकमक होत आहे. बिजापूर परिसरातही काल एक जवान ठार झाल्याची घटना ताजी आहे. गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांनी तब्बल 300 आयईडी बॉम्ब जप्त केले आहेत. छत्तीसगडची निवडणूक सुरळीतपणे पार पडणे हे लष्करासमोर आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत, प्रख्यात साहित्यिक तथा सरकारच्या डॉक्टर आंबेडकर चरित्र साहित्य आणि प्रकाशन समितीचे सदस्य सचिव अविनाश डोळस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर औरंगाबादच्या भीमनगर भावसिंगपुरा येथे अंत्यविधी करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. मध्य रेल्वेचा दुर्लक्षित प्रवासी मार्ग असलेल्या दिवा वसई रोड आणि दिवा पनवेल रोहा मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, कारण पेन पनवेल मार्गावर मेमू लोकल धावणार आहे, त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पेण इथून रविवारी 11 वाजता सुटणारी मेमू पनवेलला 11:55 पोहोचणार आहे. ही मेमू हमरापूर, जिते, आपटा, रसायनी, सोमाठाणे या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.
खारकोपर इथं होणाऱ्या संभाव्य कार्यक्रमात व्हिडिओ लिंकच्या माध्यमाने पेण पनवेल मेमूला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच दिवा वसई रोड आणि दिवा पनवेल रोहा मार्गावर देखील मेमू धावणार आहे. 12 बोगींची मेमू या मार्गावर मार्गस्थ होणार असून मेमूची देखभाल आणि दुरुस्तीचे काम कळवा कारशेडमध्ये होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या कोचिंगच्या विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील वारणा प्रसाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी 20 वर्षांनंतर एक दिवसीय शाळा भरवली आहे. पाहुयात या अनोख्या माजी विद्यार्थ्यांची ही शाळा. आदर्श समाज व्यवस्थेसाठी सक्षम शिक्षण व्यवस्था असायला हवी, त्यातही माणूस बनण्याचे शिक्षण आज शाळेमधून मिळायला हवे असे प्रतिपादन चंद्रपूरचे वनाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे. ते शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे वारणा प्रसाद विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित असताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय योगतज्ञ अविनाश धस, विद्यालयाचे तत्कालीन शिक्षक उपस्थित होते. प्रथमतः राहुल पाटील, बाबासाहेब परीट, अविनाश धस, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस हसबनीस, धनंजय देशपांडे यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट म्हणाले, इंग्रजी शाळांच्या गर्दीत मराठी माध्यमाच्या शाळांची घुसमट होत आहे. मराठी माध्यमाच्या शाळा जर टिकवायच्या असतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षण ही आजची गरज आहे. तो वसा वारणा प्रसाद विद्यालयाने जपला आहे. अविनाश धस म्हणाले की शाळेसाठी काहीतरी देणं लागतो या विचारातून आयोजित केलेला कार्यक्रम हा स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सगळे जुने शिक्षक भेटणं, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणं, त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगणं आणि सगळ्या त्या बॅचच्या साधारण 150 मुलं त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट उपलब्ध करून त्यांना एकत्रित करून परत तर तंत्रज्ञान डेव्हलप झाल्यानंतर त्याचे दुरुपयोग अधिक आम्हाला जाणवत होते पण अतिशय चांगला उपयोग करून या मुलांनी एकत्र येण्याचा हा मानस केला आणि तो यशस्वी केला. आज वारणा प्रसाद विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये सगळ्यांनी आपापल्या जुन्या आठवणी ज्या पद्धतीने व्यक्त केल्या त्यामुळे सगळ्यांना आपल्या जुन्या 20 वर्षापूर्वीचा कालखंड आठवला. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. पालघर जिल्ह्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला पण भूकंपाच्या हादऱ्यांमुळे परिसरात घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिखले, धुंदलवाडी तसेच तालासरी तालुक्यातील दापसरी आणि तलासरी शहरात रविवारी सायंकाळी 6:25 हा धक्का जाणवला. यावेळी नागरिकांना सौम्य हादरे जाणवले. भांडी एकमेकांवर आपटल्यानं आवाज आल्याचे सांगण्यात आले. 3 नोव्हेंबर रोजी गुढ आवाजाने डहाणू आणि तलासरी तालुक्यातील हा परिसर हादरला होता. 8 दिवसात ही दुसरी घटना तर 1.5 महिन्यांपूर्वी असेच धक्के जाणवले होते त्यामुळे आवाज आणि कंपन झाल्याची ही तिसरी घटना असल्यानं भीतीचं वातावरण पसरलं आहे. या धक्क्याने काही घरांना तडे देखील गेले आहे. दरम्यान डहाणूतील चिखले, धुंदलवाडी तसेच तलासरी तालुक्यातील वंकास, दापचरी आणि आंबेसरी आदी गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. हा काही सेकंद राहिल्याची माहिती चिखले गावातील किरण गजानन पाटील यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. बंगालच्या उपसागरात गज चक्रीवादळ, राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, सर्वसामान्यांना दिलासा. केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन, वयाच्या 59व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कराडमध्ये काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने. आणि भारत पाक सीमेवर नाशिकच्या जवानाला वीरमरण, भारतीय सैन्याचे जवान केशव गोसावी शहीद. बातमीपत्रात वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस.
प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.